खूब लगले लेटे रहो। मैं आया। संगीत तुला उठू नकोस म्हणून सोन तिचा बेटा एक कहावा आहे पिलो बरं वाटेल नाटक। मैं एक ही विनंती करूंगा सबसे कि ये नाटक को मिस मत करो, ये ऐसा देखने को नहीं मिलेगा, इतना बड़ा भव्य और ब्रॉडवे का जो नाटक ब्रॉडवे जैसा हम लोग ने बनाया है, तो मैं प्रेक्षकों को इतना ही विनंती करना चाहता हूं कि प्लीज़ आओ और ऐसा नाटक देखो, क्योंकि कुछ बहुत अलग हम लोग लेके आए और आप लोगों का सहकार होगा तो हम लोग और ऐसे प्लेस लाते रहेंगे, बट पहले आपका सहकार आना बहुत इम्पोर्टेंट है और बस इतना ही विनंती करना चाहूँगा कि प्लीज़ आओ ये नाटक देखने को सफरचंद। लोगों का लोग अब तो इसमें अच्छे मिल रहे हैं, जैसे कि अभी 10 ओवर हो रहा है और लोगों ने भी अच्छा लिखा भी उसके ऊपर है और पब्लिक भी अच्छा इंजॉय कर ली इसके ऊपर। और आपको क्या मतलब आपको नाटक में ऐसा लग रहा है कि ऐसा और कुछ करना चाहिए, ऐसा कुछ अलग से कुछ? मैं ऐसे और इसके फ्यूचर के मेरे जो नाटक है उसमें मैं अच्छे प्लेस लाना की कोशिश कर रहा हूँ अभी भी, और लिखने को भी दिया हुआ है, 3-4 राइटर और सब लोग मेहनत कर रहे हैं और ऐसे ही नाटक लाने का मैं बेस्ट ट्राई कर रहा हूँ अभी। सर सफरचंद जो नाटक है इसमें ऐसा क्या है जो पब्लिक आके देखे? सफरचंद ऐसा एक नाटक है जो मुझे लग रहा है कि स्टेज पे आपने कभी कश्मीर अपने पास नहीं देखा होगा, कश्मीर को देखने जाना पड़ता है, ये वैसा नाटक है कि कश्मीर आपके पास आ रहा है। तो मैं चाहता हूँ कि ये इसमें शिकारा भी जा रही है, स्टेज फिरता रंगमंच जो आप बोलते हो वो है, इतनी ब्यूटीफुल लाइटिंग्स इसकी हुई है, बर्फ गिरता है और झाड़ पे आदमी चढ़ सकता है, वैसा आज तक रंगभूमि पे हुआ नहीं है। और खाली ये चीज़ें नहीं है, उसकी जो कहानी है वो आप लोगों को पहली बार पता चलेगा कि अच्छा ये भी हो रहा है, माने आप तक ये कहानी पहुंचाने का हमारा जो माध्यम है वो इतना ही है कि इधर बैठ के कश्मीर को देखना, उससे अच्छा स्टेज पे कश्मीर को देख लो तो वहाँ पे क्या चल रहा है वो पता चलेगा। सर सफरचंद जो नाटक है इसमें आपने लव स्टोरी दिखाया है या कुछ और दिखाया है? लव स्टोरी तो नहीं बोल सकते हैं, कश्मीर के मुद्दे हैं, भारत के मुद्दे हैं, पाकिस्तान का मुद्दा है और सब प्लॉट में एक कहानी चल रहा है जो आप लोग रिलेट करेंगे उसको। तो मुझे लग रहा है कि ऐसा डिफरेंट एक पहला नाटक होगा जिसमें इतने सारी चीज़ें एक साथ मिल के आई है, जो फिरता रंगमंच ले लो या लाइटिंग ले लो या म्यूजिक ले लो या कहानी ले लो या इतने अच्छे एक्टर्स ले लो, राइटर का काम अच्छा हुआ है, डायरेक्शन अच्छा हुआ है, तो मैं चाहता हूँ कि ये लोगों तक पहुँचना बहुत ज़रूरी है बस। सर
मी एवढंच म्हणेन, मी बरंचसं कौतुक करेन पहिला की अशा निर्मात्याबरोबर मी आधी काम करतो आहे ते. माझं एकच म्हणणं आहे या नाटकाबद्दल, म्हणजे असं मी कहना चाहता हूँ की इसका जो विषय आहे, आपने बोला विषय जो सब्जेक्ट आहे, वो सब्जेक्ट जिस तरह से प्रेझेंट किया है वो बात बहुत म्हणजे मिरेकल आहे. इस तरह मराठी रंगभूमी में कैसा ऐसा प्रेजेंटेशन आया नहीं है, यानी कि जैसे सब्जेक्ट है वैसे ही आते हैं, मराठी रंगभूमि कम नहीं है, लेकिन ऐसा सादरीकरण आज तक हुआ नहीं है. दूसरी बात, उसने जो फिरता रंगमंच बोला, तो वो हम उससे साक्षीदार थे. 1962 में टोमी नवेस में फिरता रंगमंच था, बाद में 1967 में कट्यार में ऐसे रंगमंच थे, लेकिन हमारे नाटक में सफरचंद में दो है, कट्यार में तीन थे. लेकिन ऐसी जो डेयरिंग है वो किसी प्रोड्यूसर ने की नहीं है, क्योंकि उसको खर्चा लगता है, क्योंकि वो जो सेट है वो सेट के लिए अलग टेम्पो लगता है, यानी कि लॉरी लगती है, बड़ा टेम्पो लगता है. ये जो खर्चा है वो खर्चा करने की भी ताकत रहती है. बुकिंग अभी पकड़ रहा है, यानी कि प्रेक्षक आ रहे हैं. प्रेक्षक यानी कि क्या, माउथ पब्लिसिटी. तो माउथ पब्लिसिटी ऐसी है कि जो जाके बोलता है तो उसके बाद में जो शो रहता है उसका फर्क पड़ेगा. आज थोड़ा सा कुछ गड़बड़ हो गया, लेकिन आज भी हम खुश हैं क्योंकि आज ऑड डे है, और ऑड डे में अभी मराठी रंगभूमि के ऊपर शो नहीं लगते हैं. आज गुरुवार है तो भी हमने शो लगाया, यानी कि ये तीन प्रोड्यूसर हैं. मैंने अभी अजय नहीं है, प्रवीण खोसले है, मेरे को इतना बोला कि शो लगाओ, क्योंकि सब पेपर में उसका रिव्यू आया और वो इतना रिव्यू ग्रेट है, या ऐसे रिव्यूज आए नहीं हैं अभी तक, तो उसका मतलब ये नाटक और 5 प्रयोग देख लो, क्योंकि आज 10वां है तो 15-16 के बाद देख लो आप. और मैं प्रेक्षक को बोलूँगा कि वो आ जाएंगे, वो मैं तो आह्वान करूँगा उनको, लेकिन वो अपने आप आ जाएंगे. उसके लिए गोटे काका चाहिए ना, बघायगो गोटे काका क्यू चाहिए. नाही, त्याच्यासाठी गोटे काका लागतो ना. तारखा हा मोठा माझ्यासाठी नाही आहे. मी म्हणजे मला तारखा हे काही मोठं हे झालेलं नाही, पण नाटक पण जर असेल तर ते हॅमर करायला त्याचा एक उपयोग होतो, आणि नाटक मग आपोआप चालतं, आणि मग गोट्या काका असतो, पण मग नंतर तारखांची कधीही त्याला उणीव भासत नाही, तारखा आपोआप येतात. म्हणजे सगळे आमची करा असं करू देतात. त्यामुळे तारीख हा मोठा माझ्यासाठी हे नाही आहे, आणि ह्या नाटकासाठी सुद्धा नाही. मग आत्ताचे जे 10 प्रयोग झालेले आहेत ते अगदी एस्टॅब्लिश कंपनीसारखे झालेले, म्हणजे तुम्ही जाहिरात बघितली असेल सगळ्यांनी, किंवा जाहिरातीचा खंड पण पडलेला नाही, एखाद दुसरा दिवस आम्ही दिलेला नसेल. आता आम्ही जाहिरातीचा पॅटर्न बदलतो, कारण प्रत्येक गोष्टीवर विचार करून आपल्याला जायला पाहिजे. असं नाही होत की आम्ही केलेलं ते बरोबर, मग ही जाहिरात नाही, ही जाहिरात, आताची जाहिरात बघितली ना, आता बदलली, त्याचा इम्पॅक्ट आता तो शनिवार रविवारी कळेल. ऑड्डेच्या मानाने आज चांगलाच होता, रिस्पॉन्स पण चांगला आहे. म्हणजे आज आमचे ज्यांनी आपली अनाऊन्समेंट केली ते सचिन खेडेकरजी पण आज आलेले आहेत. म्हणजे ते स्वतःहून आले नाटक बघायला, त्यांनी गुजराती बघितलेलं नव्हतं, त्यांना त्याचं कौतुक आहे की बाबा ते नाटक बघायला, आणि त्या स्वतः आलेले आहेत. येथील आता नाटक संपल्यानंतर. ओके सर, तुमच्या सांगाल नाटकाविषयी. नाटकाविषयी सांगायचं झालं, टेक्निकली हे नाटक खूप साऊंड आहे, आणि एक विशेष ह्याच्यामध्ये फिरता रंगमंच आहे. फिरता रंगमंच ह्याच्यापूर्वी पण रंगमंचवर येऊन गेला, पण एक विशेष ह्याच्यातलं एकच गोष्ट आहे. सिनेमास्कोप आपण फिल्म कसे बघतो, तसं विदाऊट ब्लॅकआउट ही पूर्ण कहाणी प्रेक्षकांसमोर मांडलेली आहे, आणि ह्याचा हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. आत्तापर्यंत ज्या प्रेक्षकांनी बघितलं त्या सर्वांना आवडलं आहे, आणि त्यांनी पण इतरांना पण त्यांनी सांगितलं आहे. तसंच मी प्रेक्षकांना हीच विनंती करेल, तुम्ही या, अनुभव घ्या, पहा आणि इतरांना सांगा. सफरजन जिन्होंने डायरेक्ट किया वो श्री राजेश जोशी सर है हमारे, और उन्होंने ही मेरा कोड मंत्र भी किया था. इसके पहले गुजराती में मैंने कोड मंत्र किया, फिर मराठी में भी कोड मंत्र आया, वैसे ही सफरजन पहले गुजराती में आया और अभी इधर मराठी में सफरचंद आया. और वो राजू सर वैसे डायरेक्टर है कि उनका क्लियर है कि जो वो मांगते हैं
वो उनको देना ही है, हमको देना ही है, और तो ही वो विजुअल जो वो क्रिएट करते हैं ना, वो बाद में हमको के अच्छा उन्होंने ये चीज़ इसलिए मांगी थी और ये विजुअल हमको मिलता है। आज कश्मीर खड़ा करने में राजू सर का बहुत बड़ा योगदान है, और उसके साथ संदेश बेंद्रे ने, वो राजू सर ने जब ही समझाया और वो संदेश ने जब ही डिज़ाइन दिया पेपर पे, तो वो चीज़ आज एकदम ऐसा आई है कि हम लोग भी फर्स्ट डिज़ाइन में ओके हो गए थे और ये नाटक आज वही डिज़ाइन के साथ हो रहा है, तो वो अच्छा लगता है कि राजू सर ने अचीव किया वो चीज़। सर म्यूजिक, म्यूजिकबद्दल तुम्हाला जास्त करून भरत सांगेल, कारण की भरतनी हे म्युझिक गुजरातीमध्ये जेव्हा जे बनवलं गेलं त्याबद्दल भरतच मला चांगल्या प्रकारे सांगू शकेल। म्युझिक वापस अगेन फिल्म के जो संगीतकार है सचिन जीगर, वो ऑलरेडी बहुत बड़ा नाम है थिएटर में, उन्होंने काफ़ी सारा मेरे काफ़ी सारे प्लेस उन्होंने किए, कोड मंत्र ले लो, कांजी विरुद्ध कांजी ले लो, सफरजन ले लो, तो ऐसा सचिन जो थिएटर से आया ना, भले फिल्म में गया लेकिन आज भी वो थिएटर को उतना ही मानता है और उतना ही अच्छा म्यूजिक देने की नाटक में वो कोशिश करता है और वो अचीव भी होता है। सर ये शूट कहाँ पे हुई है? रिहर्सल हम लोग ने गोरसधाम बोरली में हम लोग ने रिहर्सल किया इसके, और मुहूर्त हम लोग ने दिनार्थ हॉल में ही किया था। मैं एक बात बोलना चाहता हूँ, राजेश जोशी ऐसा डायरेक्टर है कि वो जो मांगता है वो मांगता ही वो और जो मांगता है वो खाली ला के देने वाला ये भरत भाई है। खाली उसने अभी तक चांद मांगा नहीं है लेकिन वो भी ला के देता है, और उसका रिजल्ट आप नाटक देख के देखो कि वो क्यों नहीं ये मांगता है मेरे को। हमको भी मराठी लोगों को इतना ये नहीं है ना, थोड़ा एडजस्ट करो ऐसा करता है, लेकिन राजेश सर बोलेगा वो भरत भाई देगा, वो अभी हम अभी सुधर रहे हैं थोड़ा हम उसके साथ कि भाई अपना डायरेक्टर मांग रहा है तो दे दो, बाकी कुछ नहीं है। तो मैं राजेश जी का उसने 70 mm जो शोले था वैसा 70 mm हमारा सफरचंद है। क्या अभी तक मराठी में 10 शो हो गए और आगे भी सब डेट्स काका दे रहे हैं, वैसे हम लोग के सारे शोज है, अभी रत्नागिरी है, गोवा है, और सारे शोज हो रहे हैं, और वो काका को मैं बहुत मानता हूँ कि वो ये नाटक के लिए खून पसीना डाल रहे हैं ये इसके शोज लाने के लिए, तो काका के साथ मैं और भी फ्यूचर के मेरे नाटक उनके साथ प्लान कर रहा हूँ, तो मुझे मज़ा आ रहा है काका के साथ। नहीं अभी हमने 15 शोज अभी इसके बाद में अभी जो हो जाएगा वो अपना 25 शो हो जाएगा उसके, अभी आपको तो बुलाएंगे हम लोग, लेकिन 15 शो अभी हमारे हो गए हैं, खाली डेट्स इधर के उधर हो रहे हैं, तो अभी पुणे में भी 18 तारीख को हो गया, अभी 5 तारीख पुणे है, उसके बाद में 15 तारीख भी पुणे है, पुणे में भी जरा जोर पकड़ना मांगता है, नासिक में 8 तारीख को है, ऐसे हमारे 15 शो अभी प्लान है, बाद में अभी दौरा है कल से, और रत्नागिरी में है, गोवा में 2 शो है, ऐसे इतना 10-12 दिन में यह प्रयोग क्रमांक 10-12 होता है, तो ऐसा बाहर गाँव से कोई ऐसा ऑफर नहीं आता कि हमारे इधर शो करो, इसका मतलब कि ये नाटक गोवा तक भी पहुँचाए, उसका मतलब माउथ पब्लिशिंग, बाकी कुछ नहीं, और ये माउथ पब्लिशिंग कुछ सा ही नाटक, कौन सा भी ड्रामा वो माउथ पब्लिसिटी के ऊपर ही चलता है, तो ये तो माउथ पब्लिसिटी कोई ऐसा कोई नहीं है कि आप अभी इंटरव्यू ले लेंगे तो भी कोई ऐसा नहीं बोलेगा यार मेरे को ऐसा लगा, आपके वो अपने अभी जो 4 रिव्यू आ गए वो भी देख लेंगे कि आप कैसे आ गए, महाराष्ट्र टाइम्स बोलो, लोकसत्ता बोलो, वृत्त मानस बोलो, नवशक्ति बोलो, चारों ने उसकी वाह वाह की। सबसे ज़्यादा रिजल्ट हमको होम पिच ठाकरे ठाकरे को मिली है। आता मी सफरचंद या नाटकाचा प्रयोग बघितला आणि अतिशय अप्रतिम प्रयोग होतो,
म्हणजे त्यातलं सगळं काश्मीर उभं राहतं, ते द्वंद्व उभं राहतं, तो संघर्ष उभा राहतो, आपल्याला खूप वेळा वाईट वाटतं. मला नाटकाबद्दल बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण सगळ्यात आधी जी गोष्ट भावते तो म्हणजे तो सेट आणि तो देखावा, की ज्याच्यामध्ये आपण अगदी काश्मीरला गेल्यासारखं वाटतं आणि ॲक्च्युली थिएटरमध्ये थंडी वाजायला लागते, इतकं खरं ते वातावरण उभं राहिलं आहे. आणि सगळ्या नटमंडळींची कामं, शंतनू मोघे, त्याच्यानंतर त्या मुलीचं काम केलं, ती थांबा कट कर, शर्मिला. आणि सगळ्यात मला भावलेली गोष्ट म्हणजे ह्या नाटकात ज्यांनी कामं केली ती सगळी मंडळी इतकी खरं काम करतात. मला नट म्हणून असं वाटलं की हा इतका मोठा सेट असेल आणि त्याला साजेसा अभिनय जर करायचा असेल तर खूप मोठं दडपण माझ्यावरती येईल, पण आज शंतनू मोघे आणि ती इतकी सगळी नवीन मंडळी आहेत की त्यांनी इतकी उत्तम कामं केली, ज्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. मला सगळ्यात नवल अशाचं वाटलं की आपल्याकडे वेशभूषा केली, अगदी मेकअप जरी केला तरी ती पात्र खरी उतरणं हा खरा नटांसमोरचा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो. म्हणजे मी इतका भारावलो आहे की आत्ता नाटक अगदी नुकतं मी बघून बाहेर आलो आहे आणि तो संघर्ष अगदी आतपर्यंत पोचला आहे. आज त्या माणसांबद्दल वाईट देखील वाटतं, आज आपल्या वागणुकीबद्दल थोडीशी शरम देखील वाटते, पण उत्तम लेखन आणि उत्तम दिग्दर्शन झालेला हा प्रयोग आहे. आणि तो संजय जमखिंडी, त्याच्यानंतर तिचं नाव मी का सारखं विसरतो, शर्मिला शिंदे, शर्मिला राजाराम शिंदे आणि प्रमोद शेलार, आणि इतकी कसलेली मंडळी आहेत ही. तो ह्याचं काम केलं तो कोण, तडवळकर, आमिर तडवळकर, बाप रे, म्हणजे त्या प्रत्येक पात्राचा खरेपणा समोर येतो. आणि मला खूप आवडली ह्या सगळ्यांची ॲक्टिंग, हा सेट, हे नाटक. आणि असं काहीतरी वेगळं मराठीमध्ये फार अभावाने बघायला मिळतं, वेगळं म्हणण्यापेक्षा इतकं भव्य. आणि आपण नेहमी सामाजिक विषय पाहणारी मंडळी आहोत मराठी प्रेक्षक म्हणून, पण मराठी प्रेक्षकांसाठी हा एक नवीन नजराणा आहे आणि आपल्याला अंतर्मुख करायला लावणारा आहे. इथला संघर्ष आपल्याला पाहायला हवा. याचं कारण असं की अशा बऱ्याच गोष्टी आहेत काश्मीर आणि त्या भागातल्या ज्याच्यापासून आपण अनभिज्ञ आहोत, आणि त्यासाठी हे नाटक पाहणं फार गरजेचं आहे. स्नेहा देसाई आणि मराठी रूपांतर मुग्ध गोडबोलेंनी केलं आहे, त्यांचं देखील अभिनंदन, आणि राजेश जोशीचं सगळ्यात जास्त अभिनंदन. तो विषय मला तेच म्हणायचं होतं की या विषयाबद्दल मराठी प्रेक्षक म्हणून मी अनभिज्ञ होतो, याची खरं लाज वाटते. म्हणून मी आधी म्हटलं की प्रयोग बघितल्यानंतर कित्येक गोष्टी मला ठाऊक नव्हत्या, याचं मला वाईट वाटलं. हे नाटक पाहून खरं तर मला कळल्या. सफरचंद म्हटलं की डोक्यात, सफरचंद म्हटलं की आत्ता तरी डोक्यात हे नाटक येत आहे. थँक्यू, थँक्यू. आता सफरचंद बघितलं, तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला काय आवडलं ते प्लीज आम्हाला सांगा. So this is sorry, I can't speak Marathi, but it was a very good natak play. A lot of factors involved in making such a great play was the actors, of course. The artists were very well performing, very well rehearsed. The set was detailed, very much to the point. Rotation sets, very new to see. So it was good to see all these elements working together to make such a great play. Yeah. So have you seen Broadway before? Did you feel like this is like a Broadway show? It did feel like I was in Broadway. It was a very Broadway. I haven't seen Broadway particularly, but they certainly have something to beat. Yeah. Looking forward to when I see Broadway. So very well done. Thank you for coming. Tumhala kay vatlan natkabaddal? Ki je atta ja rajkiya paristhiti challeli aahe kiwa jaahe. खरं मूळ बेसिक कारण काय जर ते जर कोणाला खरं कळाल तर खूप बरं होईल, जेणेकरून समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे शिक्षण निर्माण होईल अनेक प्रकारचे. आणि हे नाटक कसं आहे ते मला कळेल, अनेक म्हणजे पाठीमागची जी आहेत जी इतिहास काय
आणि कशामुळे घडतं त्याला खरं कारण किती आहे मला तरी सफरचंद नावाचं आमचं मराठी नाटक आहे. थोडंसं ब्रॉडवे स्टाईलचं नाटक करण्याचा प्रयत्न केला आहे मराठी रंगमंचावर. आणि फिरता रंगमंच तुम्ही बघितला असेल यापूर्वी, पण आय थिंक खूप काळानंतर पुन्हा एकदा फिरता रंगमंच मराठी प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे. आणि फक्त फिरता रंगमंचच नाही तर काश्मीरची स्टोरी आहे जी मला नाही वाटत रंगभूमीवर, मराठी रंगभूमीवर आपण बघितली आहे. तर काश्मीरी पात्र मराठी कलाकार सादर करतायत. आणि मलाही आधी नाटक जेव्हा नाटकाची ऑफर आली तेव्हा असं वाटलं की काश्मीरी पात्र आणि काश्मीरची स्टोरी आणि मराठीत, पण ते ज्या पद्धतीने आमच्या दिग्दर्शकांनी आणि सगळ्या टीमने ते करून घेतलं आहे, तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की तुम्ही काहीतरी वेगळं बघताय, मराठी नाटकच आहे. आणि किती स्मूथली आम्ही सगळेजणं काश्मीरमध्ये आलो आहे, तसंच तुम्हालाही आम्ही घेऊन येतो काश्मीरमध्ये. तर हा आमचा काश्मीर तुम्हाला अनुभवायचा असेल तर प्लीज तुम्ही सफरचंद या नाटकासाठी या. आणि आहे सिरियस मुद्दा आहे काश्मीरचा, आर्टिकल 370 हटवलं गेलं वगैरे ते सगळं ठीक आहे, पण ते झालं लिगल वर्ड, पण कुठलेही लीगल वर्डिक्ट हटवल्यानंतर सुद्धा एक सोशल एक्सेप्टन्स येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेला काय काय त्रास होतो, म्हणजे बॉर्डर पलीकडची जनता आणि आपल्याकडची जनतासुद्धा, त्यांच्या खूप समस्या आहेत, त्यांच्याबद्दल खूप सेन्सिटिव्हली बोललं गेलं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की एक एक विषय असतो पण त्याला खूप तोंडं फुटतात, मग त्याचे खूप अँगल्स असतात, म्हणजे जमिनीचा विषय आहे, मग तिकडून रिलिजन, जात, हे ते खूप साऱ्या गोष्टी हळूहळू समोर येतात आणि मग खूप कन्फ्युजन होतं सामान्य जनतेला, त्यात गुंतवलं जातं आणि आपल्याला काही कळत नाही की आपण ह्याच्यात कसे भरडले जातो आहे, कारण पॉलिटिकली खूप गोंधळ आहे वरती आणि आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो. तर सामान्य जनतेचा आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही ही सगळी पात्र साकारतो आहे. तर हे तुम्ही नक्की बघायला या. खूप प्रश्न असतील तुमचे पण ज्यांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील, आणि जे प्रश्न तुम्हाला कधी पडले नाहीत तेही प्रश्न तुम्हाला पडतील ह्याची मी खात्री तुम्हाला देते, आणि उत्तरंसुद्धा मिळतील नाटक संपेपर्यंत. तर हे नाटक बघायला नक्की या. आणि जेव्हा पोस्टर रिलीज झालं होतं तेव्हा बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की हे काय नाटक आहे का फिल्म आहे, कारण पोस्टर बघून असं वाटतं की फिल्म आहे की काय. पण मी लोकांना सांगितलं की नाही नाटक आहे आणि मराठी नाटक आहे, तुम्ही येऊन बघा. पण नाटक बघितल्यानंतर लोकांनी मलाच सांगितलं की नाही ॲक्च्युली सिनेमाचं आहे, कारण सिनेमाचा अनुभव तुम्हाला नाटकातून येतो आहे आणि हे कधीच झालेलं नाही आहे, त्यामुळे हे मिस नका करू प्लीज. थँक्यू सो मच. डोळ्याला व्हिज्युअल ट्रीट, बरेच दिवसानंतर एक उत्कृष्ट नाटक बघितल्याचं फील आलं. आणि सेट संदेश बेंद्रे करतोच उत्तम, आणि म्हटल्या जाहिरात तुमच्या जाहिराती ज्या पद्धतीने बोलक्या आहेत, अक्षरशः काश्मीर उभा केला आहे जवळजवळ, तुम्ही 99% उभा केला आहे, बोट फिरते आणि ते म्हणजे आपण म्हणतो ना की डोळे बघत राहतात आपलं, खरंच मोबाईलकडे नॉर्मली साधंही लक्ष जात नाही. आणि बऱ्याच दिवसांनी विदाऊट ब्लॅकआउट असणारं नाटक, लिखाणात उत्तम, दिग्दर्शनात उत्तम, पॉवर पॅक परफॉर्मन्स कोणी कमी पडत नाही आहे, कोण सिनियरिटी ज्युनियरिटी बरं. त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच दिवसांनी एक फ्रेश नवीन कास्टिंगमध्ये नाटक बघायला मिळतं की जिथे आपण कोणाचा काही मागचं पुढचं घेऊन येत नाही. सो खूप छान वाटलं बघायला. आणि मला असं वाटतं की साधारण सगळ्या लोकांनी एकदा नाही तर दोनदा बघण्याचं नाटक आहे, आणि हे लवकरात लवकर याची अशी चर्चा होईल की तिकडेच मिळत असं वाटतं. प्रेक्षकांचा जो काही प्रतिसाद येतो त्याचा नेहमीच आनंद, अभिमान किंवा आपण काय म्हणू त्याला, विचार करण्याची एक प्रोसेस सुरू होते. कारण की नाटक ही कलाच मुळात प्रेक्षकांसाठी, किंवा कुठलीही कला ही प्रेक्षकाभिमुखी आहे नाही म्हणायला गेलं तर. त्यामुळे प्रयोगानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्हाला विचार करायला भाग पाडतात, कारण की अजून या आत्ता आमचा 10वा प्रयोग आहे, तर आम्हीसुद्धा ककूनमधनं बाहेर येतो आहे. तर कसं वाटतं आहे, काय चेंजेस करायला हवे, चांगलं वाटतं आहे का, कुठे खटकत आहे का, बटबटीत होत आहे का, खूप डल होत आहे का, या सगळ्या गोष्टींचा अंदाज मिळतो. आणि ते जर खुश झाले तर बरं वाटतं की आपण एवढी मेहनत करतो आहे आणि लोक अप्रिशिएट करतात आणि ते एवढा खर्च करून आनंद घेण्यासाठी येत आहे आणि येत आहेत आणि आनंद त्यांना मिळतो, याचं बरं वाटतं. लोकांना काम आवडतं ह्याचं मला बरं वाटतं, पण मला प्रामाणिकपणे ते याच्यासाठी बरं वाटतं. एकतर आमची लेखिका स्नेहा देसाई आणि मुग्धा मॅम आणि आमचे दिग्दर्शक राजेश जोशी सर यांच्या मेहनतीची पावती असं मी ते गृहीत धरतो, हा पहिला मुद्दा.
आणि दुसरा मुद्दा जेव्हा प्रेक्षक बघायला येतील तेव्हा कळेल की ह्या नाटकासाठी अफाट खर्च होतो आहे. म्हणजे मला आठवत नाही आहे की गेल्या काही दिवसांमध्ये नाटकावर एवढा खर्च झाला. मी फक्त कलाकारांच्या संचावर नाही म्हणत आहे, नाटकावरसुद्धा इतका खर्च झाल्याचं माझ्या आठवणीत नाही आहे. झाला असेल एखाद्या दुसऱ्या नाटकात, तर एवढा खर्च होतो आहे, तो खर्च मार्गी लागतो आहे, तो सत्कारणी लागतो आहे, त्याच्यातनं हळूहळू त्यांनासुद्धा पुश करायला पुढे हिंमत मिळते. ह्याचा मला जास्त आनंद होतो जेव्हा लोक माझ्या भूमिकेचं किंवा माझ्या कामाचं कौतुक करतात. तेव्हा प्रेक्षकांना मी आम्ही बऱ्याचदा हेच बोलतो की तुम्हाला वेगळं नाटक. मी एक किस्सा सांगतो की मी एकदा बदलापूरवरून येत होतो आणि मला एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी मला विचारलं, मी फोनवर बोलवतो नाटकाविषयी, तर त्यांनी मला विचारलं की कुठे झाला आहे. मी म्हटलं प्रयोगाला. त्यांनी फोन ऐकला त्यामुळे त्यांना कळलं. ते बोलले कुठे आहे. मी म्हटलं दीनानाथला माझा प्रयोग आहे. अच्छा 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 अच्छा. म्हटलं तुम्ही कुठे झाला. ते बोलले मी ठाण्याला. तो बोला अच्छा कशाला. बोले प्रयोग आहे ना, आज प्रशांत आमले सरांचा प्रयोग आहे तर ते बघायला चाललो आहे. म्हटलं तुम्ही कुठे राहता. ते म्हणाले की मी कर्जतला राहतो. आणि मला इतकं नवल वाटलं की ते दररोज म्हणजे दर शनिवार रविवार जेव्हा त्यांना बघायचं असेल ते 1.5 तासाचा प्रयोग प्रवास करून कर्जतवरून ठाण्याला प्रयोगाला जातात. तर आपल्याकडे इतके नाट्यवडे लोक आहेत, अशा लोकांनी हा प्रयोग चुकवू नये हे माझं म्हणणं राहील. कारण की खूप वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आमच्या टीमने केलेला आहे आणि तो तुम्हाला अनुभव नक्कीच वेगळा वाटेल. त्यासाठी तुम्ही यावं अशी मी तुम्हाला असं आवाहन अशी विनंती दोन्ही करेन. थँक्यू. सर, नाटकाबद्दल प्रतिक्रिया द्यायची तर हे थोडक्या शब्दात सांगण्यासारखं नाही. हे शिखर आहे, हा पर्वत आहे, हा हिमालय आहे. आणि कोडमंत्रच्या अभूतपूर्व यशानंतर यांनी ही जी नवीन कलाकृती सादर करतायत तर खरंच खूप मोठं शिवधनुष्य आहे. हे सोपं नाही आहे. हे एवढ्या तंत्रज्ञानांना एवढ्या कलाकारांना घेऊन एवढा मोठा संच, एवढा मोठा स्टेज आणि एक काश्मीर दिसतं. आपल्याला माहिती आहे की आपण पार्ल्यात दीनानाथला बसलो आहोत, पण वाटताना असं वाटतं की मी आलो आहे काश्मीरमध्ये. तो सेट उभा केला आहे आणि म्युझिक, त्याचं लाईट्स, हे सगळंच अप्रतिम झालेलं आहे. माझी रसिक प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती अशी आहे की प्रत्येकाने हा प्रयोग थिएटरला जाऊन बघावा आणि या नाटकाला उदंड प्रतिसाद द्यावा. या नाटकाचे हजारो प्रयोग होईल. विषय असा आहे की आपल्याला माहिती नाही आहे तिथं नक्की काय चालतं आणि तिथं नक्की काय असतं. आपण देशात आहोत, आपण भारतात आहोत, पण सीमेवरती काय चालतं आहे, तिथले काय, त्यांचं काश्मीरचा खरंच काय मुद्दा आहे आणि काय प्रश्न आहे, हा या नाटकातून आपल्याला कळतो. आणि तिथली जीवनशैली असेल किंवा त्या लोकांची तगमग असेल, तिकडचा जो काही प्रश्न आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे नाटक प्रत्येकाने थिएटरला जाऊन, कलाकारांचं काम अप्रतिम आहे, प्रत्येकाच्या काम जसं म्हणजे हे अष्टपैलू नाटक आहे आणि अष्टपैलू कलाकार आहेत. कलाकारांचंही तेवढंच याच्यामध्ये योगदान आहे की कुणालाही काही कमी जास्त म्हणू शकत नाही. त्यांच्यातला छोट्याचा छोटा कलाकार हा खूप भाव खाऊन जातो आणि सगळ्यांचं काम खिळवून ठेवतं. नाटकाच्या शेवटपर्यंत हे नाटक खेळवून ठेवतं आणि या नाटकाचे हजारो प्रयोग व्हावेत आणि याचे प्रयोग आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशात व्हावेत. जिथं जिथं मराठी आपली भाषिक लोक आहेत तिथं तिथं या नाटकाचे प्रयोग व्हावेत, हीच एक विनंती. आणि रसिक प्रेक्षकांना परत एकदा विनंती करतो की या नाटकाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या, कारण हा वेगळा विषय आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव निखिल दुबे. खूप छान आणि विलक्षण असा नाट्याविष्कार आज बघण्याचा योग आला. सफरचंद हे नाटक आज खरं तर पाहायला मिळालं मला. एवढं नक्की सांगू शकतो एक कलाकार म्हणून की हे खरं तर मला असं वाटतं की सगळे सांगतीलच यापुढे की खूप वेगळं आम्ही पाहिलं, आत्तापर्यंत न झालेलं असा नाट्याविष्कार पाहिला वगैरे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला हे सांगायला आवडेल की एक अशी संस्कृती आपल्याला मराठी नाट्यगृहात पाहायला मिळाली जी आत्तापर्यंत मला वाटतं आपण पाहिली नसावी. कारण साधारण आपल्याकडे जी नाटकं होतात ती काही घरातल्या गोष्टींची होतात म्हणा किंवा समाजात काय चाललं साधारण त्या बाबतीत त्या विषयांबद्दल होतात. पण काश्मीर हा इतका मोठा आणि वादात्मक विषय खरं तर आपणच करून ठेवलेला आहे, तर त्या विषयावरचं हे नाटक आहे. मग अर्थात काश्मीराला म्हटल्यानंतर मग आपला भारत, पाकिस्तान आणि काश्मीर ह्या तीन गोष्टी आल्या. मग ती त्रिसूत्री आपण कशी हँडल करतो आहे आणि खूप वेगळ्या माध्यमातून आपल्याला खरं तर काश्मीरबद्दल किंवा पाकिस्तानबद्दल किंवा आपल्या भारताच्या जवानांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी कळल्या आहेत. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन काश्मीरमध्ये राहणाऱ्या माणसांच्या मनात नेमकं काय असेल, तिकडची लोकं कशी जीवन जगत असतील किंवा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय भावना असतील ना, हे या नाटकाच्या निमित्ताने जाणून घेण्याचा योग आला.
आणि नाटकाबद्दल जर का बोलायचं तर प्रेझेंटेशन खूप अप्रतिम, म्हणजे मग ते संगीत असो, लेखन असो, कलाकारांची कामं असो, नेपथ्य असो, सगळं सगळंच सगळंच, म्हणजे अशी एकही गोष्ट नाही की ज्याच्याबद्दल आपण काही ज्याच्याबद्दल आपल्याला कमी आपण म्हणू शकतो. खूप उत्कृष्ट असा नाट्यविष्कार आहे. तर मी जरूर आपण सगळ्यांना आवाहन करीन, आवाहन म्हणण्या करण्यापेक्षा मला हे सांगायला आवडेल की हे नाटक कृपया करून चुकवू नका. आणि मला जरूर आवडेल की हे नाटक खरं तर जास्तीत जास्त भारतामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. जसं मी सांगितलं मगाशी, हा विषय कितपत किती इम्पॉर्टंट आहे, पण त्या इम्पॉर्टन्सपेक्षा किती इनोसन्स त्या विषयामध्ये आहे ना हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे कृपया आपण सगळ्यांनी नाटक अजिबात चुकवू नका, आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन जा. थँक्यू सो मच. खूप छान वाटते. आजचा दिनानाथचा दुसरा प्रयोग होता आमचा आणि खूप छान झाला. लोकांकडून ॲप्रिसिएशन खूप छान मिळते. समीक्षकांनी खूप छान पेपरात लिहिलेलं आहे नाटकाबद्दल. आज प्रयोगागणित जी लोकं येत आहेत ते कौतुक करतात, खूप छान वाटतं. पण खरंच नाटक ही खूप छान आहे. आम्हाला या नाटकाचा एक भाग होता आलं याचा मला खूप अभिमान आहे. आमचे प्रोड्युसर भरतनारायण दास ठक्कर, अजय कासुरडे, प्रवीण भोसले आणि आमचे दिग्दर्शक राजेश जोशी यांनी आम्हाला या नाटकात काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तुम्हाला काश्मीरची गोष्ट दिसते एका वेगळ्या स्वरूपात. अक्षरशः काश्मीर संदेश बेंद्रे, सचिन जिगर आणि भवतेश व्यास यांनी सेट, लाईट आणि म्युझिकच्या माध्यमातून अक्षरशः साकारलं आहे. आणि आम्ही पण प्रामाणिकपणे मेहनत करतो आहे अभिनयात की लोकांना अजून खूप छान अनुभव द्यावा म्हणून. तर लोकांनी आवर्जून हे नाटक पाहायला या. तुमचा भ्रमनिराश होणार नाही. तुम्हाला एक वेगळं, आगळं वेगळं, छान सब्जेक्ट्स. स्नेहा देसाई आमच्या रायटर आहेत आणि मुग्धा गोडबोले यांनी ॲडॅप्टेशन केले. तुम्हाला रायटिंग वाईज, अभिनयातून आणि डिरेक्शन आणि तांत्रिकदृष्ट्या एक वेगळं अनुभव देणारं आमचं नाटक सफरचंद आवर्जून पाहायला या. धन्यवाद. ॲब्सोल्युटली, म्हणजे मायबाप रसिका प्रेक्षकांची जेव्हा कौतुकाची थाप पाठीवर पडते त्याच्यापेक्षा मोठं अवॉर्ड ते काहीही नाही. ह्याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणता येईल, तसं झालेलं आहे. आणि आता प्रयोगाला लकीली मायबाप रसिक प्रेक्षक तर आहेतच, त्यांच्याच बरोबरीनं खूप बुजुर्ग लोक किंवा खूप अनुभवी कलाकार किंवा तंत्रज्ञ हेही आवर्जून यायला लागलेले आहेत. आणि आपल्या धंद्यातल्या लोकांना, म्हणजे आपल्याच बिझनेसमधल्या लोकांना त्याचे काय म्हणतात त्याला, निटीग्रिटीज माहिती असतात किंवा बारकावे माहिती असतात. त्यामुळे त्यांच्याकडून येणारी दाद ही वेगळ्या अर्थानं सुखावून जाते. आणि मायबाप रसिक प्रेक्षकांची दाद तर ऑफकोर्स हवीच असते, त्याचसाठी आम्ही जन्माला आलो आहे. डेफिनेटली डेफिनेटली, वाय नॉट वाय नॉट. एकतर ना अशी कॅरेक्टर्स ॲज अन ॲक्टर करायला मिळणं ह्याला नशीब लागतं, भाग्याचा भाग्य योग येतो असं आपण म्हणूया. कारण मी आत्ता ज्या वयाचा आहे आणि मला 75 वर्षाचं 70 वर्षाचं कॅरेक्टर रंगवायला मिळणं आत्ता, आणि ते मी चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट करून करायला घेणं, ही एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे आणि ती मला प्रचंड आवडते. त्यामुळे त्याचं जेव्हा आपण जेव्हा मेहनत करतो एखाद्या भूमिकेवर आणि ती चांगली ॲक्सेप्ट केली जाते किंवा रिसीव्ह केली जाते ऑडियन्सेसकडून, तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतोच. डेफिनेटली सफरचंद नावाचं एक नवीन मराठी नाटक मराठी रंगभूमीवर आलेलं आहे. आत्ताच एक साधारण 7-8 प्रयोग 10 प्रयोग आपले होत आहेत आणि ह्या प्रयोगांची घोडदौड अशीच सुरू राहणार आहे. तर आत्तापर्यंत ज्यांनी कोणी बघितलेलं नसेल हे नाटक, त्यांना मी हात जोडून आवर्जून आवाहनपर विनंती करतो की ह्या नाटकाला नक्की या, जरूर बघायला या. कारण एक अशी कलाकृती, एक खूप भव्य दिव्य कलाकृती मराठी रंगभूमीवर अवतरली आहे, ज्याचा ह्या रंगभूमीला देखील एक अभिमान वाटावा अशी एक कलाकृती आलेली आहे. टेक्निकली फार रिच आहे, त्याचबरोबरीनं आपल्या मराठी माणसाचा जो सगळ्यात मेन मुद्दा असतो जो म्हणजे कॉन्टेंट, त्यातली त्यातला गाभा. आपण मराठी लोक जेव्हा नाटक बघतो तेव्हा आपण फक्त बघतच नाही तर आपण नाटक ऐकतो सुद्धा. त्यामुळे ह्याची भाषा, अभिनय तांत्रिकदृष्ट्या तर सक्षम आहेच आहे. त्यामुळे संपूर्ण एक पॅकेज म्हणून ना फार संवेदन विषय काश्मीर विषयीचाच. आपण सगळेच भारतीय आहोत आणि आपल्या भारतातल्याच एका भागावर भाष्य करणारं हे नाटक आहे. कुठेही कसलीही कॉन्ट्रोवर्सी न दाखवता आपण स्वच्छ मनाने फक्त तिकडे काय परिस्थिती आहे हे लोकांसमोर मांडतो आहोत. तर हे नाटक बघायला नक्की जरूर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात या. थँक्यू.
कधी तो दिवस येईल ज्या दिवशी या भारतातला मोहम्मद आणि शामदार आणि त्या पाकिस्तानातला अनवर हुसेन एकत्र येऊन ह्या नंदनवनात या काश्मीर मध्ये सुखान गोळ्या घुरून जाणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांततेत जगतील, खऱ्या अर्थाने जगतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.